नमस्कार, ज्योतिष किचन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत तवा भाजी. खर तर तवा भाजी ही लग्नामध्ये जास्त बघायला भेटते, तर आज आपण घरच्या घरी तवा भाजी कशी बनवायची हे तुम्हाला मी सांगणार आहे. तवा भाजी बनवण्यासाठी आपल्याला काय साहित्य लागतं हे आपण बघून घेऊया. त्यासाठी आपल्याला लागणार आहे, ही शिमला मिरची मी कट करून घेतलेली आहे, भेंडी मी उभी चिरून घेतलेली आहे, हा फ्लावर, बीन्स, उभा चिरून घेतलेला बटाटा, उभी चिरून घेतलेली वांगी, दोन मोठी चिरलेली कांदी, दोन टोमॅटोची प्युरी आणि एक वाटी कोथिंबीर. त्यासाठी आपल्याला काय मसाला लागतो आपण हे बघून घेऊया. तवा भाजीसाठी लागणारा मसाला हा आपण बघून घेऊया. त्यासाठी मी आमचूर पावडर आणि लाल तिखट हे थोडंसं मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर अद्रक लसणाची पेस्ट, हा पावभाजी मसाला, गरम मसाला, लाल तिखट, हळद, धना पावडर, हा खडा मसाला घेतलेला आहे. खडा मसाल्यामध्ये मी तमालपत्र, हिरवी विलायची, लवंग, काळं मिरं आणि दालचिनी, हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट, हे 8-10 काजू मी भिजवून मिक्सरला बारीक करून घेतलेले आहे आणि चवीनुसार मीठ. तवा भाजी बनवण्यासाठी सुरुवातीला आपल्याला ह्या सर्व भाज्या तळून घ्यायच्या आहेत. तर आपण सर्व भाज्या ह्या तळून घेऊयात. सर्व भाज्या तळण्यासाठी इथे गॅसवर मी कढाई ठेवलेली आहे. आता मी गॅस चालू करून घेते. त्यात आपण भाज्या तळण्यासाठी तेल टाकून घेऊया. तेल छान गरम झालेलं आहे. आता आपण यामध्ये भाज्या तळून घेऊया. सुरुवातीला मी भेंडी तळून घेते. भेंडी आपल्याला फुल गॅसवर तळायची आहे. भेंडी फुल गॅसवर तळल्यानंतर भेंडीचा कलर हिरवाच राहतो. भेंडी आपली तळून झालेली आहे. आता आपण हिला काढून घेऊया. वांगी ही आपल्याला बारीक गॅसवरती तळून घ्यायची आहे. वांगी आपली तळून झालेली आहे, तिला आपण आता काढून घेऊया. आता आपण बटाटा तळून घेऊया. बटाटे आता तळून झालेले आहे, आपण काढून घेऊया. फ्लावर पण तळून झालेला आहे, आपण काढून घेऊया. बीन्स पण आता तळून झालेले आहे, ते आपण काढून घेऊया.
आपली शिमला मिर्च पण तळून झाली आहे, आता आपण काढून घेऊया. ह्या सगळ्या भाज्या मी धुवून कट करून छान तळून घेतलेला आहे. आता यातच आपल्याला थोडासा आमचूर पावडर आणि लाल तिखट मिक्स करून सर्व भाज्यांवरती टाकून घ्यायचं आहे. हे थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे. तवा मसाला बनवण्यासाठी मी गॅसवरती तवा ठेवलेला आहे. आता आपण गॅस चालू करून घेऊया. तवा आता गरम झालेला आहे, त्यावरती आपण तेल टाकून घेऊया. तेल गरम झालेले आहे, त्यामध्ये सर्व खडे मसाले टाकून घेऊया. आता बारीक चिरलेला कांदा घालून घेऊया. कांदा हा आपल्याला गोल्डन ब्राउन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा हा गोल्डन ब्राउन झालेला आहे. यातच आपण हिरवी मिरचीची पेस्ट घालून घेऊया. यातच आपण सर्व मसाले ऍड करून घेऊया. आता आपण यामध्ये टोमॅटो प्युरी ऍड करून घेऊया. मसाला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे. मसाला छान परतलेला आहे. यामध्ये आपण काजूची पेस्ट घालून घेऊया. आता यामध्ये आपल्याला थोडस पाणी ऍड करायचं आहे. यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घेऊया. यामध्ये आपण चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया. हा आपला तवा भाजी मसाला तयार झालेला आहे. आता आपण त्याला साईडला करून घेऊया. आणि कडेला आपण सर्व भाज्या तळून घेतलेल्या भाज्या ठेवून देऊ. तव्यावरती सर्व भाज्या ठेवून झालेल्या आहेत. आता आपण थोडासा मसाला घेऊया मध्ये.
त्यात आपल्याला थोडंसं पाणी ऍड करायचं. आपल्याला ज्या भाज्या आवडतील त्या आपण त्यामध्ये मिक्स करायच्या. ते आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं. आपली तवा भाजी रेडी आहे. तुम्ही सर्व मसाला आणि सर्व भाज्या एकत्रही करू शकता. यासाठी आपल्याला मसाल्यामध्ये थोडस पाणी घालून घ्यायचे. त्यामध्ये सर्व भाज्या मिक्स करून घ्यायच्या आहेत. ही आपली तवा भाजी रेडी आहे.